नमस्कार, मी जान्हवी सावंत, जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून घनघोर युद्ध सुरू आहे. यातच आता केरळ मधून एक मोठी अपडेट समोर येते. हमास या दहशतवादी संघटनेने केरळ मध्ये प्रवेश केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या 7 ऑक्टोबरला इस्रायलवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या हमासच्या एका नेत्याने शुक्रवारी केरळच्या मलप्पुरम मध्ये सॉलिडेरिटी युथ मुवमेंटने आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये भाग घेतला होता. सॉलिडेरिटी युथ मुवमेंट ही जमाते इस्लामीची युवा शाखा आहे. एका व्हिडिओमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल लोकांना संबोधित करताना दिसतोय. हमासचा दहशतवादी खालिद माशेलने या रॅलीला ऑनलाईन पद्धतीने संबोधित केलेला आहे. माशेलच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निषेध केला. त्यांनी केरळ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून या कार्यक्रमातील माशेलच्या सहभागाविरोधात कारवाईची देखील मागणी केली आहे. सुरेंद्रन यांनी काय ट्विट केलंय पाहूयात. मलप्पुरम मध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमासच्या खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय आहे. पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत? हमासचा दहशतवादी खालिद माशेलने या रॅलीला ऑनलाईन पद्धतीने संबोधित केलं. माशेलच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निषेध केला. त्यांनी केरळ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या कार्यक्रमातील माशेलच्या सहभागाविरोधात कारवाईची देखील मागणी करण्यात आली. मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमासच्या खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात. मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमासच्या खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय आहे. पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत? सेव पॅलेस्टाईनच्या आडून ते दहशतवादी संघटना हमास आणि त्यांच्या नेत्यांचा योद्धा म्हणून गौरव करतायत, हे अस्वीकार्य आहे. सॉलिडॅरिटी युथ मुवमेंट ही जमाते इस्लामीची युथ विंग आहे. या रॅलीला हमास या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने संबोधित केलंय. विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय, ज्यामध्ये हमासचा म्होरक्या खालिद मशाल उपस्थितांना संबोधित करताना दिसतोय. हमासच्या दहशतवाद्यांना तो योद्धा म्हणत होता. दरम्यान केरळ भाजपने शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या रॅलीला हजेरी लावल्याबद्दल टीका केली आणि हा एक हमास समर्थक कार्यक्रम असल्याचं म्हटलंय. कोझिकोड मधील IUML रॅली हमास समर्थक होती आणि संपूर्ण कार्यक्रमात भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्याने असा आरोप केला की रॅलीमध्ये थरूर यांचा सहभाग हा या विषयावरील भारताच्या भूमिकेच्या विरोधात होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी केरळमधील कलामाजेरी येथील जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला. या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहिले जाते.
या स्फोट मध्ये एकाचा मृत्यू आणि 23 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। हा स्फोट ज्या जामरा कन्व्हेन्शन सेंटर मध्ये झाला तिथे यहोवा पंथाचे एक अधिवेशन चालू होते। दरम्यान सकाळी 9:40 हा स्फोट झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही मिनिटांच्या अंतराने 3 स्फोट झाले। स्फोटाच्या कारणाबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। तथापि काही माध्यमांमध्ये दावा करण्यात आलेला आहे की हा स्फोट एक दहशतवादी कृत्य आहे।